प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं असं म्हणतात, पण काही लोक या म्हणीला फारच गांभीर्यानं घेत अगदी नको त्या गोष्टी करून बसतात। अशाच एका अतरंगी कपलचा व्हिडिओ व्हायरल होत आहे। हे कपल गुपचूप पळून जाण्याचा प्रयत्न करत होतं, पण तरुणाची बाईक मध्येच बिघडली आणि पूर्ण खेळ फसला। तरुणानं पूर्ण ताकद लावून बाईक सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण बाईक काही केल्या सुरूच होईना। तेवढ्यात तिथं मुलीचे कुटुंबीय पळत आले आणि पुढे काय घडलं हे तुम्हीच पहा। तोपर्यंत तुम्ही जर आमच्या HPN मराठी न्यूज चॅनल वरती नवीन असाल आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर व्हिडिओचा शेवट पाहून खरंच तुम्हाला सुद्धा हसू आवरणार नाही। तर त्याचं असं झालं की हे कपल फिल्मी स्टाईल प्लॅन करत होते। कदाचित कुटुंबियांना त्यांचं लग्न मान्य नसावं, त्यामुळे ते गुपचूप पळून जात होते, पण काही केल्या त्या मुलाची बाईक सुरूच होत नव्हती। तेवढ्यात मुलीचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचते आणि मुलीला याचा अंदाज येतो। मग त्यानं जवळच असलेल्या एका रिकाम्या पिंपात तरुणीला बसवलं व तिच्या डोक्यावर गवत टाकलं। हे उद्योग संपेपर्यंत तिथं मुलीचे कुटुंबीय पोहोचले। मग मुलासमोर पळून जाण्याशिवाय पर्यायच नव्हता। अर्थात मुलगा तर पळाला, पण मुलगी कुठे आहे हा प्रश्न कुटुंबियांना सतावत होता। पण तेवढ्यात जवळच उभे असलेल्या एका पिंपावर त्यांना संशय आला। मग कुटुंबियांनी त्या गवताला हात लावला आणि तो पिंप उचलला, आणि शेवटी या आगीचे चटके लागल्यावर मात्र ती मुलगी स्वतःहून बाहेर पडते। हा व्हिडिओ सोशल मीडियावरती मात्र चांगलाच व्हायरल होतो। आतापर्यंत 6,000+ अधिक नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहिला असून जवळपास सर्वांनीच या तरुणाची फिरकी घेतलेली आहे। मुलीला पळवण्याआधी बाईकला सर्व्हिसिंग तर करायची, मुलगी कुठे गायब झाली अशा प्रकारच्या कमेंट्स देखील नेटकऱ्यांनी केलेल्या आहेत।